नमस्कार, बोळे प्रुडंट खबरो। गोवा डेरीक गाल्ले गायचे दुधांत ब्रुसेलॉसिस रोग, आयसीएआरच्या लॅबांत रिपोर्ट पॉझिटिव्ह, सॅम्पलां व्हेरिफिकेशनाक धाडली बेंगळुरू, डेरीचो चेअरमॅन म्हणटा व्हडले काय न्ही। सरकाराची 5 वर्सांत नुस्तेकार ट्रॉलरवाल्यांक 108 कोटी सबसिडी, नुस्तें म्हारग ते म्हारगच, मंत्री घेता सबसिडीचो रिव्ह्यू, ट्रॉलरवाल्यांची सबसिडी काढून कॉर्पोरेशनात घालपाचो प्लान। साऊथ वेस्ट मान्सून कोकणातल्यान परत, गोयात पाऊस 14% उणो, वाळपय सगळ्यात चढ 132 इंच, कमी मुरगांवां फक्त 76 इंच, मान्सून रिटर्नाचेर खासा रिपोर्ट। गोयच्यान बायल नौदळ अधिकाऱ्यांक घेऊन पहिलेच सागर परिक्रमेचेर भायर सरिल्ली INSV तारिणी 4800 नॉटिकल मायल्स कापून पावली ऑस्ट्रेलियात। म्हापशा गिरी हायवेर एक्सिडेंट, 2 मोटारी धपके सरशी लासून काबार, जीव सालवार, ड्रायव्हरान काढल्यो फुजो। आणि 50वी राज्य एथलेटिक्स सर्त शुक्रारा जातली सुरू, फोकस नॅशनल गेम्सांच्या भावी एथलिट्सांचेर। गोवा डेरीक गाल्ले गायीच्या दुधांत ब्रुसेलॉसिस रोगाचे जिवाणू मेळ्यात, ओल्ड गोवाच्या आयसीएआरान दुधाचे टेस्टिंग केल्ले, दूध ब्रुसेलॉसिस पॉझिटिव्ह सापडले। और रिपोर्ट रिव्हेरीफाय करूंक दुधाचे सॅम्पल बेंगलोरा टेस्टिंगाक धाडला। ब्रुसेलॉसिस रोग हो दुधांतल्यान मनशांकय जावं येता। डेरीचो चेअरमॅन माधव सहकारीक विचारल्यार तो म्हणटा हो रोग खंय कॉमन, 50% गायींक तरी हो रोग जाल्लोच आसता। गोयकार पितात ते गोवा डेरीचे दूध 100% रोगमुक्त आसतलेच अशें ना। आयसीएआरान गोवा डेरीक येवपी दुधाची टेस्ट केल्ले कडेन तांकां दुधांत ब्रुसेलॉसिस नांवाचो डिसीज पॉझिटिव्ह मेळ्ळा। ब्रुसेलॉसिसचे जिवाणू दुधांतल्यान मनशां भितरय वचूंक शकतात। हागवप, तकली उसप, जॉयंट दुखप, हाडां पोकळ जावप असल्यो गजाली अशा दुधांत जावं येतात। हो पळयात आयसीएआरचो प्रिलिमिनरी रिपोर्ट, गोवा स्टेट कॉपरेटिव्ह मिल्क प्रॉडक्ट फोंडेच्या नांवान हो रिपोर्ट। RBPT टेस्टिंग केल्या उपरांत दुधाच्या सॅम्पलांत ब्रुसेलॉसिस जिवाणू पॉझिटिव्ह मेळ्ळा म्हूण तातूंत नमूद केला। ह्या वर्सा एका फार्मांतल्या 7 गायींच्यो टेस्टी केल्या उपरांत 6 गायींचो रिपोर्ट ब्रुसेलॉसिस पॉझिटिव्ह आयल्यात। आतां हो रिपोर्ट कन्फर्म करूंक बेंगलोर आयसीएआरचे लॅबांत धाडला। हाचेर आमी गोवा डेरीचो अध्यक्ष माधव सहकारीक कॉन्टॅक्ट केलो, ताणें ही गजाल वेले वयर करी करून दाखयली। 50% गायांक खंय ब्रुसेलॉसिस आसता। तुम्ही आयसीएआरक किती सॅम्पल बीन धाडिल्ली? गोवा डेरी धाडला आसतली, धाडटातूच मरे आमी रेगुलर। हा, आणि मागीर किती पॉझिटिव्ह किती मेळ्ळा बीन रिपोर्ट? काय येवना आयसीएआर रिपोर्ट येवंक ना न्ही? ना, बेंगलोर धाडला, ते हांगा तरी ना। पण प्रिलिमिनरी किती तरी रिपोर्ट धाडला न्ही तुमकां त्यांच्यानी? प्रिलिमिनरी रिपोर्ट धाडला म्हणतात? आणि कोणाची गोरवां बीन ती कळली? कोणाची गोरवां ती? मेंबराची गोरवां आसता। कोणाची? कोणाचो डाव बेलो धाडटात, कोणाची अमक्याची अशी न्हू। पण कोणाची गोरवां बीन ती कळली काय म्हणतात? तुम्ही त्यांचे दूध घेऊन बंद बीन केले का चालू जाते? सगळ्या गोरवांक अख्ख्या गोंयात गोरवांक 50% ब्रुसेलॉसिस आसतली, बंद करून ट्रिटमेंट दिता। ओके, आणि ते ते दूध तसे घेतले आता काय प्रॉब्लेम जायना? सगळे दूध घेतले म्हणजे कसे कळले कोणाक ब्रुसेलॉसिस आसा आणि ना ती? तुम्ही सॅम्पल धाडल्याच्या नंतर कळले न्ही अमक्या गोरवांचे म्हणून? ना ना ना, तुझे कळना कोणी सांगले तुका? कसे नंबर असता न्ही त्यांचे? कोणी सांगले खंयच्या गोरवांक नंबर असता? त्याच्या रिपोर्टाचेर काय एक नंबर नंबर काय असा? आणि त्यांचे प्रिलिमिनरी रिपोर्ट तुमकां धाडलोच ना न्ही गोवा डेरी? ना ना ना, कोणाक धाडले? हा, पण आमकां कळला की आयसीएआरातल्यान की तुमकां ऑलरेडी प्रिलिमिनरी रिपोर्ट येला म्हणून त्या गोरवांचा। आयसीएआरात खबर असतली आमकां, काय अजून धाडूंक जाय न्ही? कित्याक ते कन्फर्म केले शिवाय धाडूच शकना। हा, कित्याक गोंयची शेतकरी आसा त्यांच्या अर्ध्याची तरी काही ब्रुसेलॉसिस असतली। ओके, ब्रुसेलॉसिस मागीर नवीन शोध न्हू। हा, आणि त्याच्या दुधाचा काय होळसा प्रॉब्लेम ना? ना ना ना।
तसा 50% काय असू शकता म्हणून, कारण गोळ्या अशा नव्हतं, सगळ्या भारतभर असत. नवीन गोष्ट नव्हती. ना तसे म्हणणार, नवीन गोष्ट नाही ती, पण काय प्रॉब्लेम नाही ना. फोण्या दुधाच्या प्लांटात दूध पावपी गाड्यांच्या नोंदणीतही गुड्डुल असा दिसतात. दूध पावपी रजिस्टर गाडयेच्या जाग्यात दुसऱ्याच गाडयेचा नंबर रजिस्टर केल्लो मेळटा. लेकिन आता किधर से वो गाडी आता मेरे कहले के ये केन केन मतलब केन प्लस करके लेके जाते है वो एक एक नंबर केन नहीं आप इधर गलत एंट्री किया है गाड़ी का नंबर ये 08 है बोल रहे हो. हाँ जी 08 है. आपने क्या J04T लिखा है. हाँ टी लिखा है. आपने देखा नहीं बराबर गाड़ी लाल गाड़ी है ना वो लाल गाड़ी पर उसमें कवर भी नहीं है. नहीं कवर भी नहीं है वो आया वो गाड़ी आया और आउट भी हुआ. वो डेली आता वो एक दो कैन लेता है कभी चार कैन लेता है. ब्यूरो रिपोर्ट प्रुडेंट. सरकारान फाटल्या 5 वर्सांत नुस्तेकार आनी ट्रॉलरवाल्यांक 108 कोटीची सबसिडी लाटल्या. मात गोंयकारांक नुस्तें म्हारग तें म्हारगच. फिशरीज मंत्री पालयेंकारान ट्रॉलरवाल्यांचे सबसिडीचो रिव्ह्यू घेवपाचे थारायला. सबसिडीचेर मोठे ते पैसे फिशरीज कॉर्पोरेशनात घालून लोकांक हॉर्टिकल्चरा भशेन सवाय नुस्तें दिवपाचो प्लान चल्ला. सरकार पेट्रोल डिझेल आनी बाकीच्या सवलतीचेर मेळून वर्साक नुस्तें मारतल्यांक 2200 कोटीची सबसिडी दिता. नुस्तेमारी मंत्री विनोद पालयेकारान मंगळारा नुस्तेमारी खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बसका घेतली. खाते खंय नुस्तेमाऱ्यांक वर्साक सुमार 22 कोटींची सबसिडी वेगवेगळ्या गजालीं खातीर दिता. फाटल्या 5 वर्सांत वट्ट 108 कोटी सरकारान सबसिडीचेर घाल्यात. मात गोंयकारांक केन्नाच नुस्तें सवाय मेळूं ना. रिव्ह्यू मिटींग मागयल्ली आनी ताजेर म्हाका अशें दिसून आयलें की गेल्या 5 वर्सांक आमी 108 कोटी सबसिडी जी दिल्या ती डिझल आणि केरोसिनाचेर पेट्रोलाचेर आणि इतर थोडीशी. इतकी सबसिडी दिवून जर मार्केटान मुबलक प्रमाणान जर नुस्तें मेळना तें नुस्तें भायर एक्सपोर्ट केलें वयता. आतां हें नुस्तें भायर एक्सपोर्ट केल्या नंतर आमा गोंयकारांक जे आमचे गोंयकार भाव आसात जेंची कुटुंबां आसात जर हें नुस्तें तेंकां बऱ्या प्रमाणान मेळना जाल्यार इतकी सबसिडी दिवन कांय फायदो ना अशें म्हाका दिसता. गोंयकारांक जाय तितलें आनी सवाय नुस्तें मेळना जाल्यार नुस्तेमाऱ्यांक सबसिडी कित्याक दिवप? मंत्री पालयेकार सबसिडी फिशरीज कॉर्पोरेशनाक डायवर्ट करून लोकांक सवाय नुस्तें दिवपाचो प्लान करता. प्रचाराच्या दरम्यान हांवें कितें म्हणिल्लें की आमी सबसिडायज फीश गोंयकारांक दिवपाची आमची योजना आसा. आतां हें सबसिडायज नुस्तें जर गोंयकारांक दितलें जाल्यार ताका लागून आमी एक महामंडळ नुस्त्याचें महामंडळ करपाची आज गरज आसा. जशें हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन आसा त्याच धर्तीचेर आमी मच्छीमारी कॉर्पोरेशन करपाची योजना आखलेली आसा आनी तें सादारण 9 ते 12 म्हयन्यान तयार जातलें आनी ताच्या आधारे आमी गोंयकारांक सबसिडायज नुस्तें कशें दितले हेचेर चर्चा करून हेचेर विचार करून हांव मुख्यमंत्र्यां कडेन उलयल्लो आसा हेच्या बद्दल. म्हजे लिडर जे आसा विजय सरदेसाय तेवूय हे बाबतींत ठाम आसा. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकीक शिलकार आनी व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस. घेव एक ब्रेक.